आणि यानंतर एक धक्कादायक बातमी पुण्यातून आहे. पुण्यामध्ये हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झालाय. वेश्या व्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीसह उझबेकिस्तानच्या दोन मॉडेल्सना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. पुण्यातील विमाननगर परिसरात पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागानं ही कारवाई केली आहे. मिकी घई आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देईल. मिकी, या सगळ्या प्रकरणांचा पर्दाफाश नेमका कसा झाला, काय कारवाई केली जाते? जर आपण बघितलं, पुण्यातील अतिशय पॉश एरिया म्हणून ओळखला जातो हा विमानतळ पोलीस स्टेशन. ज्या भागामध्ये खूप उच्चभ्रू सोसायटीज आहेत आणि तिथंच या ज्या महिला आहेत ते वेश्या व्यवसाय अशा पद्धतीने करत होती. सातत्याने स्थानिक लोक या संदर्भातली माहिती पोलिसांना देत होते आणि जो पुण्यातील स्पेशल सेल आहे, सोशल सेल आहेत, त्यांच्याकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे सामाजिक सुरक्षा विभागाकडून. आणि जवळपास 2 जण जे राजस्थानी मॉडेल्स आहेत ते या ठिकाणी येऊन अशा पद्धतीने वेश्या व्यवसाय करत होत्या, या दोन्ही महिलांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि यांच्याबरोबर काही एजंट आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी यांना पाठवतात त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे. यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, किंबहुना या मुलींना पुन्हा एकदा त्यांच्या गावी पाठवले जाईल. ज्या पद्धतीने यांना मोठं पैशाचं आमिष दाखवलं जातं आणि अशा पद्धतीने वेश्या व्यवसायाच्या या सगळ्यामध्ये त्यांना ढकललं जातं, त्यामुळे आता पुण्यामध्ये अशा अनेक ठिकाणी मॉडेल्स देखील वेश्या व्यवसायाच्या रॅकेटमध्ये आहेत आणि हे सगळं समोर येत आहे. इथं तर थेट राजस्थानी जे तिथं पिक्चरमध्ये देखील काम करतात आणि मॉडेल्स म्हणून देखील त्यांची ओळख आहे त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.